आज आपण पावसाळा स्पेशल कुरकुरीत आणि खमंग असे बटाट्याची भजी कशी बनवायची ते बघणार आहोत. हे भजी टोमॅटो सॉस, केचप, हिरवी चटणी किंवा नुसते सुद्धा खाऊ शकतात. नमस्कार, मी गायत्री कुलकर्णी. पाककळाच्या किचनमध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण कुरकुरीत असे बटाट्याची भजी बनवणार आहोत. यासाठी लागणारं साहित्य बघूयातच, पण त्याआधी जर चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करायचं आहे, बेल आयकॉनला क्लिक करायचं आहे. रेसिपीचं सविस्तर साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले, तेही बघायचं आहे. सुरुवातीला दोन बटाटे स्वच्छ धुवून त्याची साल काढून बारीक किसणीने किसून घेतलेत आणि पाण्यामध्ये ठेवलेले आहेत. आता आपल्याला हाताच्या सहाय्याने थोडंसं चोळून हा बटाट्याचा किस दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे. यामध्ये एक छोटा चमचा हळद, मैदा, कॉर्नफ्लॉवर, आवडीनुसार तिखट, तिखट थोडंसं जास्तच टाका, त्याशिवाय भज्याला चव छान येत नाही, चवीनुसार मीठ, धनिया आणि जिरे पावडर, लागेल तसं थोडं थोडं पाणी टाकून पीठ ज्या पद्धतीने आपण भज्यासाठी बनवतो अगदी तसंच बनवून घ्यायचं आहे. फार पातळ नको आणि फार दाटही नको. चमच्यापेक्षा हाताच्या सहाय्याने जर एकत्र केलं तर व्यवस्थित पीठ एकत्र होतं. हे सगळं एकत्र केल्यानंतर 20 मिनटं असंच ठेवून द्यायचं आहे. 20 मिनटानंतर या पिठाला चांगलं पाणी सुटल्यासारखं होतं व पीठ अगदी छान होतं. तेल गरम करायला ठेवलं होतं, तेल गरम झालं आहे. याच्यामध्ये थोडं थोडं मिश्रण टाकून भजे पाडायचे आहेत. चमच्यापेक्षा हाताने केलेली भजी छान होतात. हलक्या ब्राऊन रंगावरती आणि मंद आचेवरती हे भजी करावी लागतात, तरच कुरकुरीत होतात. थोडासा वेळ जातो, पण कुरकुरीत होण्यासाठी मंद आचेवरतीच करायचे आहेत. सगळे भजे याच पद्धतीने तळून घेऊयात. गरमागरम कुरकुरीत आणि खमंग असे आपले बटाट्याचे झटपट अशी भजी तयार आहेत. या पावसाळ्यामध्ये ही रेसिपी नक्कीच करून बघा. रेसिपी फक्त बघू नका, तर ती घरी करून बघा. कशी वाटली, कशी झाली ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका.